नमस्कार घर आणि तीमध्ये आज आपण बघतोय पोहेंचा असा नाश्ता जो तुम्ही यापूर्वी कधीच बनवला नसेल अगदी झटपट तयार होतो खूप पौष्टिक असतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पोहे घेतलेत हे मी पातळ पोहे इथे घेतलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी जे आपले कांदा पोहेसाठीचे पोहे असतात ते पण वापरू शकतात एक वाटी मी इथे घेतला आहे रवा रवा आणि पोहे दोन्ही पण आपल्याला चाळून घ्यायचे आता मी हे मिक्सरमधनं व्यवस्थित वाटून घेते हे बघा तुम्ही बघू शकताय रवा आणि पोहे मिक्सरमधून मी अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहेत आणि छान रवाळ असं पीठ इथे तयार झालेलं आहे आता मी हे पीठ एका भांड्यात काढून घेते ह्याच्यात आता आपल्याला टाकायचं आहे थोडासा बारीक चिरलेला कांदा थोडंसं किसलेलं गाजर बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आता तुम्ही याच्यासोबत तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही ॲड करू शकतात चवीपूर्ण मीठ मी इथे टाकून घेतलेलं आहे एक चमचा जिरं पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आता हे सगळं मी व्यवस्थित एकजीव करून घेते तिकटाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं पाणी टाकून याचं स्मूथ असं बॅटर बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय या कन्सिस्टन्सीचं बॅटर मी इथे तयार करून घेतलेलं आहे आता हे मी दहा मिनटं झाकून ठेवणार आहे जेणेकरून जो रवा आहे तो व्यवस्थित फुलून येईल दहा मिनटानंतर मी याच्यात दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ टाकल्यामुळे याला छान बाइंडिंग येईल बेसनपीठ ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे पण तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकतात हे बघा हे आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे आता इथे मी तवा गरम करत ठेवला होता तव्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी इथे साधा पोळींचा तवा वापरते तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल तर तो तुम्ही इथे वापरू शकतात यानंतर एक पळी भरून आपण जे बॅटर बनवलं होतं ते बॅटर मी या तव्यावरती टाकून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पसरवून घेतलं आहे खूप जास्त पातळ हे करायचं नाही आहे थोडंसं जाडसरस ठेवायचं आहे आता मध्यम गॅसवरती मी हा जो डोसा आहे किंवा धिरडं आहे हे छान भाजून घेणार आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी मी हे धिरडं छान भाजून घेते आपल्याला वाटत असेल तर आपण थोडंसं तेल याच्या कडेनं सोडू शकतो हे बघा तीन ते चार मिनटं हा डोसा मी छान भाजून घेतलेला आहे दोन्ही बाजूंनी अगदी खमंग असं भाजलं जाईल आणि कुरकुरीत होईल इथपर्यंत आपल्याला हा जो डोसा आहे तो भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं तेल सोडून छान दोन्ही बाजूंनी खमंग असा हा डोसा भाजून घेतलेला आहे तर इथे आपल्या पोहेंचा हा पौष्टिक असा नाश्ता तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे जरूर कळवा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या नवीन रेसिपीसोबत